माझ्या आभासी जगातल्या सर्व रसिकांना नमस्कार. पुन्हा एकदा मी पहिल्यापासून आपल्याशी बोलत आहे. आशा आहे की आपल्या सगळ्यांना माझं बोलणं परत ऐकावं लागलं तरी तुम्ही कंटाळणार नाही. मी एकूणच माझ्या व्याख्यानाचा विषय हा अण्णाभाऊ साठे यांचे कवी मित्र अशा अर्थाने म्हटलेला आहे. खरं तर मला शीर्षक द्यायचं तर विस्मृतीतील शाहीर आणि अमर कवी. कारण शाहीर आणि अमर कवी हे दोन्ही शब्द उच्चारणे म्हणजे जणू काही पिवळे पितांबर असं उच्चारण्यासारखं आहे. त्यामुळे हे मला माहिती असून सुद्धा मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो. कारण आपण शाहीर अमर शेखांना खरं तर लक्षात ठेवलं पाहिजे होतं, ते तर आपण त्यांना लक्षात ठेवलेलं नाही. आणि कवी म्हणून त्यांना लक्षात ठेवायचं, तेही त्यांना लक्षात ठेवलं, ते खरं अमर कवी आहेत पण लक्षात ठेवत नाही आपण त्यांना. आज मला मातंग साहित्य परिषद आणि अक्षर भारती यांचे मी तीनदा आभार मानणार आहे, तीन वेळा यांची नावं घेणार आहे. आणि याचं कारण म्हणजे, पहिलं कारण याचं जे आहे, आज अशा कवीवर बोलायला मला सांगितलंय की ज्याने आपली लेखणी केवळ मराठी माणसं किंवा हिंदू माणसं यांच्यासाठी नाही तर विश्वाच्या गुलामगिरी निर्मूलनासाठी झिजवली. आणि आज नेमका आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन आहे, त्यामुळे मी या दोन्ही संस्थांचे खास आभार मानतो. दुसरी गोष्ट, मी अमर शेखांचीच कविता ऐकवतो आपल्याला, त्यातल्या दोन ओळी ऐकवतो कवितेच्या, की ते असं म्हणाले होते की एक भारतीय जोवर राहील गुलामगिरीच्या बंधात, एक भारतीय जोवर राहील गुलामगिरीच्या बंधात, तोवर कुठला घास सुखाचा, कोण असे आनंदात. कुणीच या जगामध्ये गुलामगिरीत राहू नये यासाठी ते धडपडत होते. अशा अमर शेख आणि ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला येते, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या दोघांना मी अभिवादन करतो. मी या दोन्ही संस्थांचे आभार यासाठीही मानत आहे की मातंग साहित्य परिषदेने आपल्या नावात मातंग हा शब्द जाणीवपूर्वक ठेवलेला आहे आणि मला ते फार आवडलेलं आहे. कारण आजकाल जात लपवण्याची जगात स्पर्धा असताना त्यांनी मुद्दामून हा शब्द वापरला. ज्या शब्दाला अण्णाभाऊंना खूप त्रास झाला ज्या शब्दामुळे, तो शब्द त्यांनी अभिमानाने मिरवला आहे, याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो. आणि यासाठी त्यांची दोघांची दोन्ही संस्थांची नावं घेतो. मी जर काही चुकलो किंवा मी काही बरोबर वागलो, मी जर बरोबर बोललो, तर त्या दोन्हीचं क्रेडिट किंवा दोष हा तुम्ही त्यांना द्या. म्हणून अक्षर भारती आणि सर्व मातंग परिषदेचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. खरं तर अमरजींच्या मृत्यूला येत्या 6 दिवसात 51 वर्ष पूर्ण होतील. आणि अमरजींच्या मृत्यूला जेव्हा आपण म्हणतो, त्याच्या आधी 1.5 महिना अण्णाभाऊंचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे दोघांच्याही मृत्यूला 50 वर्ष उलटून गेलेले आहे. आणि या 50 वर्षामध्ये काय झालं, या 50 वर्षामध्ये किती बदल झालेले आहेत. ज्या कामगार संघटनेतनं अण्णाभाऊ आणि अमर शेख पुढे आले, मग ते महाराष्ट्र साहित्य महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झिजले, पण तो नंतरचा भाग आहे. पण ज्या कामगारांसाठी, ज्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी ते उभे राहिले, त्यांची आजची अवस्था अतिशय दयनीय अशी अवस्था आहे. त्यामुळे अशा वेळेस हे बोलावं लागतो, हेही मला नमूद करायचं आहे. मी त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या 2 ओळींची म्हणजे दोघांचा एक गंमत अशी रस आहे, कारण ते एकीचं गाणं गातात, कामगार या सारे उधळावरती रक्त गुलाल, शेतकऱ्यांनो या रे घ्या ही एकीची हाती मशाल, कामगार या सारे उधळा वरती रक्त गुलाल, सत्य पळाले जगातुनी या लावा या जगताला आग, श्रमास नाही कवडी किंमत, माणूस हिंमत झाली खाक. अमर शेखांचं हे सांगितलं. आणि हा अमर शेख पुन्हा नव्याने मांडण्याची गरज आहे, कारण आजची भांडवलशाही कशी आहे
हे अमरशिकांनी मोजक्या शब्दात सांगितलं होतं. आणि आज नेमकी वृत्तपत्र, राजकारण दोन्ही काय, सर्व क्षेत्रात भांडवलदारांचं वर्चस्व आहे. श्रम करणाऱ्यांचा कोणी वाली राहिले नाही. कामगार संघटना विकल्या गेलेल्या आहेत. अगदी एक साधं उदाहरण आजकालचं आपण बघू, कोरोनानंतर अनेक पत्रकारांना काढले गेले, पण एकाही कामगार संघटनेने त्याविरुद्ध आवाज उठवलेला नाही. माझे अनेक कामगार, माझे अनेक पत्रकार बंधू हे आज अतिशय विकट अवस्थेत ते जगत आहे. सर्व क्षेत्रात झालं आहे. कामगार नेते ही सोयीचं राजकारण करत आहेत, त्यामुळे माणसाची हिंमत खाक झाली हे सत्य शेख यांनी सांगितलं आणि ते आपण लक्षात घ्या. शेख यांना श्रमाचं महत्त्व किती होतं याचं दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहितानाही ते शिवाजी महाराजांचं वर्णन काय करतात, अप्रतिम वर्णन करतात. बघा, ते म्हणतात की शिवाजी महाराज कोण होते, तर ते श्रमपूजणारा, श्रमपूजन करणारा, स्वतःचा मार्ग दाखवणारा शिवबा होता. इतकेच नाही तर शिवबा सर्जा राजा होता. भूमिहीनांना तो प्रेमाने कवटाळतो, त्यांना त्यांची जमीन मिळवून देतो, भू लागवडीला आणतो, असं ते आपल्या कवितेतनं सांगतात. अण्णांच्या लेखणीतनं आणि अमरजींच्या खणखणीत आवाजातून आलेलं गाणं जरी बघितलं तरी आपल्याला हे पटेल. ते गाणं असं होतं, दौलतीचा राजा उठून सर्जा, हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. बघा, दौलतीच्या राजाला ते म्हणतात शिवारी चल. दौलतीच्या राजा उठून सर्जा, हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. आपसातल्या फुटीचा चिवट केना, केना शब्द वापरलाय. केना म्हणजे आजकाल अर्थ कुणाला कळणार नाही. केना म्हणजे पिकासाठी घातक असं तण. त्या तणाला काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण केना असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आपसातल्या फुटीचा चिवट केना, वरवर छाटला तरी जाईना. आपसातल्या फुटीचा चिवट केना, वरवर छाटलाय तरी जाईना. अन जराशी बी शेती पिकू देईना. उपटून मुळी घाल पायदळी, उपटून मुळी घाल पायदळी, तुडवून आला गेला रे दौलतीचा राजा उठून सर्जा, हाक दे रे शिवारी चला रे. आज जेव्हा जाती जातीत भिंती उभारल्या जात आहेत, आज जेव्हा अनेक ठिकाणी आपण बघतो काय काय चाललेलं आहे, मी सगळं सांगायला नको, आपण सगळे सुज्ञात, आपल्याला माहिती आहे, तेव्हा अशा वेळीस हे एकीच गाणं आपण गाणार नाही तर कोण गाणार. दुसरं उदाहरण देतो, दोघांचा समाजवाद, अण्णा भाऊंचा काय किंवा अमरशेखांचा काय, हा दोघांचा समाजवाद, हा समाजवाद वेगळा समाजवाद आहे, मानवतेचा आहे. लालू चालूंचा हा समाजवाद नाही म्हणून ते म्हणतात. आणि आजच्या कोरोना काळात ही कविता कशी लागू पडते आपण पहा. कवने गातो मेलेल्यांची श्रद्धांजली पण सदा वाहतो. कवने गातो मेलेल्यांची श्रद्धांजली पण सदा वाहतो. स्मारकेही पण आम्ही बांधतो, पण जे मरती क्षणाक्षणाला, पण जे मरती क्षणाक्षणाला, फुटपात गल्ली बोळातून बेकारी स्तव, औषधाविना भाकरी विना, तशीच त्यांची इच्छा असता जगावयाची. त्यांची इच्छा जगायची असली तरी भाकरी विना मरतायत. दखल तयांची कधी न घेता, मौन धरून आम्ही कृतज्ञ असता. स्थित प्रज्ञागत झापड लावूनी, आम्ही सगळे स्थित प्रज्ञागत झापड लावून आहोत, ही व्यथा ते मांडतात. ही सामान्यांची चिंता काळजी त्यांच्या शब्दातून आर पार ठिपकत होती. अमर शेख यांची थोडीशी माहिती देतो, कारण अनेकांना त्यांच्याबद्दलची माहिती द्यायला पाहिजे, कारण त्यांच्यावर खूप आरोप झाले, कोण कोण त्यांच्यावर कुणी कुणी टीका केली हे सगळं माझ्याकडे आहे, पण मी आता त्यावर बोलणार नाही. पण हे सांगायला पाहिजे, आवर्जून सांगायला पाहिजे, अमर शेखांचं नाव हे महबूब हुसेन पटेल असं मूळ नाव होतं त्यांचं. आणि अमर जयंतीच्या आयातीमध्ये त्यांना प्रसिद्धी भरपूर मिळाली नाही असं नाही, पण त्यांच्या मृत्यूनंतर इंदापूरला त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर आजपर्यंत अमरशेखांना आपण उपेक्षितच ठेवलेलं आहे.
अमरजी हे मूळचे पाटील होते. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठं खरं तर घर होतं, चांगलं शेत होतं, पण भाऊबंदकीच्या मारामारीत या पाटीलकीचे तुकडे झाले. त्यांचे वडील छंदी फंदी होते, नोडक होते ते, म्हणून ते घर आईने ताब्यात घेतलेलं होतं. आणि 20 ऑक्टोबर 1916 बार्शी येथील पुष्पा नदीकाठी गरीब मुसलमान कुटुंबात अमरजींचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे, मुनेरबी असं त्यांच्या आईचं नाव होतं. मुनेरबी ह्या जेव्हा अमरशेखांच्या वडिलांच्या छंदीफंदी स्वभावापायी, त्यांच्या व्यसनांपायी जेव्हा बाजूला झाल्या, तेव्हा अमरशेख त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. हे बघण्यासारखं आहे. जिकडे साहिरचा आपण उदो उदो करतो, करायला पाहिजे. साहिर मोठा कवी होता, पण साहिर लुधियानवी याला कोर्टात विचारलं होतं, तू आईजवळ राहणार का वडिलांजवळ? वडिलांजवळ मोठी इस्टेट होती आणि कोणताही साहजिक लहान मुलगा त्याचे लाड फार होतात म्हटल्यावर तो वडिलांकडे राहिला असता, पण तो नाही राहिला. साहिल म्हटला मला आईबरोबर जायचं आहे, आणि अतिशय गरिबीत त्याने हालाकीत दिवस काढले आणि कुठे पोचला. तसंच अमरशेखांचं झालेलं आहे, पण अमरशेखांबद्दल ही माहिती फारशी पुढे येत नाही, म्हणून हे मला सांगायचं आहे. एक आणखीन फरक दुसरा असा आहे त्या दोघांमध्ये, साहिर आणि साहिरची आई काही कवयित्री नव्हती, पण अमरशेखांची आई मात्र कवयित्री होती. मुनेरबी यांच्या अनेक कविता माझ्याजवळ आहेत. जसं एक हिंदीमधली त्यांच्या दोन ओळी ऐका. त्या असं म्हणतात, मेरे नसीब की मैं क्या बोलू कहानी, कहानी म्हणजे कहाणी. मेरे नसीब की मैं क्या बोलू कहानी, तू सुनले धीरज जानी, तेरे नयन ढले पाणी. तू जर ऐकलंस तर तुझ्या डोळ्यातसुद्धा पाणी येईल, अशी माझ्या आयुष्याची कहाणी आहे. जन्ने मेरे माँ बाप दोनो मेरे सरदार, ये दोनों के कदमों से देखा दुनिया का दीदार. असं म्हणणारी ही कवयित्री होती. एकीकडे संत परंपरा किंवा वारकरी परंपरेला सुद्धा ती मानणारी होती, म्हणून ती असं म्हणती, टाळ मृदुंगाचा आवाज येतो माझ्या कानी, टाळ मृदुंगाचा आवाज येतो माझ्या कानी, या ग या सयांनो दिंडी आली गावराणी. असंही त्या म्हणतात. म्हणजे एकीकडे ती परंपराही त्या मानतात, एकीकडे ते. मी त्या परंपरेबद्दलही बोलणार आहे, पण त्यांच्या अजून दोन ओळी मी ऐकवणार आहे, बाकीच्या ओळी फार ऐकवणार नाही. पण या दोन ओळी ऐका. माऊलीची माया कसं कथलाचं पाणी, आईबद्दल त्या म्हणतात. माऊलीची माया कसं कथलाचं पाणी, बाळासाठी माय घिरट्या घाली घारी वाणी. किती सुंदर उपमा दिलेली आहे त्यांनी. आणि याच आईवर अमरशेखांनी पुढे लिहिलं, तूच दाविले विश्व मनोहर हे परमेश्वर आई, तूच दाविले विश्व मनोहर हे परमेश्वर आई, तुझ्या विना या जगी तुझा मज परमेश्वर ग नाही. तुझ्या विना या जगी तुझा मज परमेश्वर ग नाही. तेव्हा ह्या दोघांच्या बद्दल मी सांगून पुढे जाणार आहे. आणि या दोघांचं आणखीन एक कॉन्ट्रिब्युशन आहे की या दोघांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये या दोघांनी भाग घेतला. मला वाटतो संशोधकांनी संशोधन केलं पाहिजे की असं माय बाप माय लेक ह्या दोघंही ज्यामध्ये गेलेले आहे स्वातंत्र्य लढ्यात, असे मला वाटतो ही एकमेव जोडी असावी. त्यामुळे त्यांच्या आपल्यावर खूप उपकार आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी दोघांनी चांगलं काम केलेलं आहे. अमरजींचा एक विलक्षण पल्लेदार असा पहाडी आवाज त्यांना मिळाला होता. गरिबीमुळे त्यांना अनेक नोकऱ्या कराव्या लागल्या. कधी बस ड्रायव्हरच्या बरोबर क्लिनर म्हणून गेले, कधी गिरणी कामगार म्हणून त्यांनी काम केलं. गिरणी संपातच त्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांना विसापूरच्या तुरुंगात जावं लागलं. तिथंच त्यांची भेट रघुनाथ कराडकर या कॉम्रेडशी झाली, या मार्क्सवादी माणसाशी झाली, आणि तिथून ते कम्युनिस्ट डाव्या विचारांचे झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत चुकवत ते कोल्हापूरला गेले. तिथं मास्टर विनायकाच्या स्टुडिओमध्ये मिळेल ते काम करू लागले. आणि त्या स्टुडिओतच कोल्हापूरलाच त्यांच्या मित्रांनी त्यांचं नाव ठेवलं अमरशेख. मेहबूब पटेलचं नाव झालं अमरशेख. उगीच आता सारी नाही हे जीवन, हे जगणं म्हणजे उगीचच जगायचं नाही आहे. उगीच आता सारी नाही हे जीवन, जीवन आहे हे प्रयोग महान. आपल्या जीवनामध्ये प्रयोग केले पाहिजे,
असं म्हणणाऱ्या कवीने आपल्या स्वतःच्या जीवनात अनेक प्रयोग केले. राष्ट्रीय चळवळीत ते 30-32 सुमारास सामील झाले. स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचं स्वप्न त्यांनी पाहिलं. शेख अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या त्रिकुटाने मार्क्सचं तत्वज्ञान अतिशय रसाळ आणि सोप्या भाषेत सामान्य माणसापर्यंत नेलेलं आहे. त्यांना खरा रंग चढला तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीत. आपल्या रसाळ वाणीने आपल्या रचना बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा यशस्वी प्रचार केला. त्यातल्या काही ओळी ऐका. जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. गोव्याच्या फिरंग्याला चारुणी खडे, माय मराठी बोली चालली पुढे, एक भाषकांची होय संगती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. किंवा दुसरे त्यांचं गाणं गाजलेलं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र उगवतो सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा, हे तर लोकांच्या ओठाओठांवर आजही आहे. असे ते गाणे गायचे. डॉक्टर आपल्या संत साहित्याचे अतिशय गाढे अभ्यासक असलेले डॉक्टर सदानंद मोरे यांनी फार त्यांच्या त्या संपूर्ण प्रवासाबद्दल लिहिताना फार चांगलं सांगितलं आहे. कारण हे जे दोघं होते त्यातलं खास करून अमर शेख, हे अमर शेख त्यांचा आवाज पल्लेदार होता आणि ते उभे राहायचे आणि गायला सुरुवात करायचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि प्रचंड गर्दी जमायची. गर्दी जमली की मग कॉम्रेड डांगे वगैरे यायचे आणि भाषणाला सुरुवात करायची. आणि त्यामुळे सदानंद मोरेंनी त्याला छान उपमा दिली की एखाद्या भूलतज्ञाने भूल द्यावी आणि मग शल्यचिकित्सकाने त्याचं ऑपरेशन शस्त्रक्रिया करावी, असंच अमर शेखांनी पहिलं पोवाडे म्हणायचे आणि मग प्रभावी हे विचारवंत जे नेते होते ते भाषण द्यायचे. असं त्या सगळ्या वातावरणामध्ये अमर शेखांनी काम केलेलं आहे, अण्णाभाऊंनी काम केलेलं आहे. गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांनी केलं. पाकिस्तान आक्रमणाच्या वेळेससुद्धा त्यांनी लाखो रुपयाचा निधी मिळवून दिलेला आहे जनतेला, आपल्या देशाला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी आणि लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्यच त्यांच्याजवळ होतं. त्यांची लेखणी ज्वलंत, जिवंत आणि हृदय प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचार कार्यात या गुणांचा त्यांनी उपयोग बरोबर केला. 1947 साली त्यांचा विवाह धुळ्याच्या ज्योती म्हणजेच पूर्वाश्रमीच्या कुसुम श्यामराव जयकर यांच्याशी झाला. त्यांना दोन मुली, पहिली मुलगी आपल्याला माहिती आहे, कवई जे आहेत त्यांना तर खास करून माहिती आहे, मल्लिका अमर शेख आणि त्यांचे जावई म्हणजे मल्लिका अमर शेखचे मिस्टर, मल्लिका अमर शेखचे पती होते नामदेव ढसाळ, ख्यातनाम कवी आहेत, ते तर आपल्याला माहितीच आहे. आणि दुसरी मुलगी म्हणजे प्रेरणा, जिची आज ओळख फुलवा खामकर हिची आई असं होती, ती प्रेरणा ही त्यांची दुसरी मुलगी. असं ह्या जोडीने संसार केला. त्यांच्या गुणांचा वारसा त्यांच्या कन्येमध्येही दिसत आपल्याला आहे. कन्येला कवितेची लय आणि बांधणी यमकांनी भरलेली करण्याची अमर शेख यांची प्रकृती होती, प्रवृत्ती होती. त्यांच्या काही कवितातून रौद्र रस आपल्याला त्याचा आविष्कार घडलेला दिसतो. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या तरी त्यात विचार भावनांचे थरार ते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नाही, ते जनस्वी लोकशाहीर होते. लोकशाहीर हा शब्द मी जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा वापरतो, ते जनस्वी लोकशाहीर होते. का ते तुम्हाला कळेलच. कारण प्रके अत्रे मवी राजादेश वगैरे त्यांनी मुक्तकंठाने अनेकांनी त्यांची स्तुती केली. अत्रे तर त्यांना म्हणायचे हा महाराष्ट्राचा मायकोवस्की आहे. पण स्वतः अमर शेखांना आपल्याला लोकशाहीर म्हणायला आवडते असं त्यांनी सांगितलं. त्यांना तेच आवडत आणि त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने जनता जनार्दनासाठी अर्पण केलं होतं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हे त्याचं सुवर्णपान होतं. संयुक्त महाराष्ट्राचे भान लावणी लिहितानाही त्यांचं कायम होतं, लावणीसारखा प्रकार लिहितानाही. एका लावणीत ते संवादात्मक रीतीने लिहितात आणि ती जी लावणी आहे म्हणजे सवाल जवाब नाही येतो, ती लावणी अशी संवादात्मक आहे. त्यातील नर्तिका म्हणते, त्यागली रात्र सोडली शेज, त्यागली रात्र सोडली शेज, महाराष्ट्राची राखण्या लाज. म्हणजे तिच्या बैठकीत सुद्धा ते
ती महाराष्ट्राची राखण्या लाज ही तिचं महाराष्ट्र तिथं येत पण येतो. आणि मग तो तरुण सुद्धा म्हणतो, वागवा मगाशी तर तू जेवलत दादा मिळवलीस ती ग कशी. त्यावर ती उत्तर देते, ती लावणीतच देते, आणि त्या उत्तरानेच ती लावणी. ती म्हणते, माझ्या राष्ट्राच्या पायावर ठेवणार आहे ती. म्हणजे मी जे कमवते आहे या वेशेच्या या लावणीच्या ह्याच्यात नर्तिकेच्या ह्याच्यात, ते सगळं मी अर्पण करणार आहे. कुणाला? राष्ट्रासाठी अर्पण करणार आहे. हे राष्ट्राचं प्रेम, हे महाराष्ट्राचं प्रेम, हे अजिबात अमर शेखांच्या डोक्यातनं एक क्षणभर सुद्धा बाजूला होत नाही, हेच आपल्याला दिसतो. आणि मी लोकशाहीर हा शब्द का वापरला याचं कारण सांगतो. शेख यांच्या वह्या ठाण्याच्या पोलिसांनी सरकारच्या आदेशावरनं जप्त केल्या होत्या. शेख यांनी अनेकदा मागणी केली की माझ्या वह्या द्यावो, माझ्या वह्या कवितेच्या आहेत, पण त्यांना त्या मिळाल्या नाही. अखेर त्यांनी आठवतील तेवढ्या कविता लिहिल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना पाठ होत्या, त्या लोकांनी त्या त्यांना उतरवून दिल्या, आणि त्यातूनच त्यांचा पहिला संग्रह निघाला, अमर गीत. मला वाटतो असं उदाहरण जगात कुठेही नाही, कारण हा खरोखरच लोकशाहीर होता. नंतर तो 25 मार्च 1951 प्रसिद्ध झाला वगैरे मी आता त्यात सांगत बसत नाही, त्याचा गमती बऱ्याच आहेत. पण मी आता वेगळं सांगतो की त्याच वर्षात त्यांचं पहिला बळी हे नाटकही प्रसिद्ध झाले. त्यांनी रचलेल्या पोवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, होळकर, उधमसिंहाचा पोवाडा फार गाजलेला आहे, असं त्यांनी सगळं ते सगळ्या कविता त्यांनी आठवून त्या लोकांनी लिहिल्या. आता अर्थात त्यामुळे एक चौक की पोवाड्यामध्ये जे कडवं असतो त्याला चौक म्हणतात, कडवं म्हणत नाही. आणि उधमसिंहाचा पोवाडा जो होता तो 8 चौकाचा होता, पण लोकांना आणि त्यांनासुद्धा 6 चौकाच्या वर काही आठवले नाही ते 2 चौक. ते 2 चौक गेले ते गेलेच, अशा अनेक कविता त्यांच्या गेल्या, विस्मृतीत गेल्या. त्या वह्या त्यांना नाहीच मिळाल्या. मग अमर गीत आलं, आणि नंतर मग धरणी माता त्यांचा संग्रह आला. अमरगीतला प्रस्तावना नर फाटकांची लाभली होती. नर फाटकांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हटलं होतं, कवित्वावर विशेष प्रेम नसणाऱ्यालाही आपल्याकडे आकर्षून घेण्याचे सामर्थ्य ज्या कवित्वात आढळेल त्या कवित्वाची प्रतिष्ठा मोठी समजावी, असे एका सुभाषितात म्हटले आहे. त्याचा अनुभव अमर शेख यांच्या कवितेत मला येऊ शकतो, आपल्याला येऊ शकतो. ते लोकशाहीर कसे होते याचे आणखीन मी 3 पुरावे देतो. 3 घटना फार आयुष्यातल्या महत्त्वाच्या आहेत त्यांच्या, आणि त्या बघा कोणत्या आहेत. औरंगाबादला साहित्य संमेलन होतं औरंगाबादला, आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष अनंत काणेकर होते. मी जाणीवपूर्वक अनंत काणेकरांचं नाव घेतलंय, कारण अनंत काणेकर हे स्वतः कवी होते. चांदरासारखा त्यांचा संग्रह आपल्याला माहिती आहे. आणि अनंत काणेकर तिथं असताना, कवी असताना, या कवीला मात्र त्या साहित्य संमेलनाचं निमंत्रण नव्हतं. आता ते निमंत्रण नसताना सुद्धा हे गेले होते, साहित्याच्या प्रेमापोटी गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर हा जनशाहीर कसा आहे मी सांगतोय तुम्हाला, लोकशाहीर कसा आहे. तिथे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांना म्हटलं की यांना ऐकवायला निमंत्रित कवींमध्ये बोलवा. आनंद काणेकरांनी बोलवलं, झालं ते झालं सगळं. आता तरी साहित्य संमेलनाच्या लोकांनी सुधारावं, पण चांगल्या कवींना ही उपेक्षा मिळतच असते, त्यात काही वेगळं नाही. दुसरं संमेलन जे झालं मालवणचं, त्याला सुद्धा असंच झालं, तसंच झालं सेम की मालवणला त्यांना बोलवलेलं नाही. मालवणमध्ये सुद्धा त्यांना उपेक्षा सहन करावी लागली, पण तरी साहित्याच्या प्रेमापोटी हा माणूस तिथं गेला. आणि तिथंसुद्धा त्यांनी परत आपल्याला बोलवलं नाही तरी आपण जायचं असं म्हणून ते गेले. आणि त्या तिथं त्यांना पुन्हा कवी संमेलनात बोलवलं. यांनी रसिकांच्या आग्रहासाठी त्यांनी ते ऐकलं आणि कविता आपल्या ऐकवलेल्या आहेत. बरं, 2 घटना झाल्यानंतर तरी साहित्य संस्थांनी शहाणं व्हावं ना, पण नाही. 3री घटना पुन्हा साताऱ्याला झालेली आहे, जी काकासाहेब गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झालं, तेव्हासुद्धा त्यांना आमंत्रण नव्हतं. साहित्य संस्था कशा वागत असतात, आज नाही पूर्वीपासनं, हे आपल्याला त्यातनं लक्षात येतं.
असो तो विषय खूप मोठा आहे, मी त्याच्यावर भाष्य करत नाही अजून. पण त्यांनी अमरशिकांनी अशी कामं केली, अशा कविता त्यांनी हे केल्या. युगदीपक की आवाज अशा मासिकांचं संपादन केलं. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले अशा चित्रपटातून ते आपल्याला दिसले. झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी भूमिका केली होती. प्रपंच आणि वैजयंता चित्रपटाला गाणी त्यांनी लिहिली, आपण माझी मी ऐकू तुम्हाला सांगितलं. त्यांनी मराठी चित्रपटाला लिहिताना हिंदी चित्रपटाच्या घडामोडीची त्यांना चांगली जाण होती. असं नाही की मला हिंदी चित्रपट बघत नव्हते किंवा त्याची माहिती. त्यांच्या एका कवितेत, गंमत म्हणून सांगतो, त्यांच्या एका कवितेत एका ठुमकणाऱ्या बाईला ते काय म्हणतात, ते म्हणतात, तुझ्या कमरेला कक्कूचं फडकं, कक्कू नावाची नटी होती, तुझ्या कमरेला कक्कूचं फडकं, कधी हेलनचं घेतेस धुडकं, तुझ्या कमरेला कक्कूचं फडकं, कधी हेलनचं घेतेस धुडकं, वैजयंतीचं होतेस मडकं, असं ते म्हणतायत. त्यामुळे एक गमतीचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्यांना ते सगळं माहिती होती. आणि अमरशे यांची ओळख थोडक्यात ही मी सांगितली, त्याच्याही पलीकडे अमरशे खूप आहेत. त्यांच्या कवितेमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा मी आता आपल्याला सांगतो. त्यांच्या कवितेत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या बंडखोर वृत्तींशी नातं सांगितलं जातं. ते केशव सुतांवर लिहिताना बघा काय म्हणतायत, हे तात कृष्ण केशवा, केशव सुतांना तात म्हणलेले आहे त्यांनी, वडील, आपले वडील मानले आहेत मानतात ते. हे तात कृष्ण केशवा, ज्ञानेशाच्या वंशाचा तू एक शोभतो दिवा, ज्ञानेशाच्या वंशाचा तू एक शोभतो दिवा, ज्ञानेशाच्या मराठीची अन तुझ्या तुतारीची, झाली उपेक्षा तशी तुझी अन कुणबट तुकयाची. कुठे जोडले संदर्भ बघा, झाली उपेक्षा तशी तुझी अन कुणबट तुकयाची, जिंकिल माझी माय मराठी पैज अमृताची. विष्णुदास मऊ मेन, विष्णुदास तुकारामाचा अभंग आहे ना, मऊ मेना उनी आम्ही विष्णुदास, विष्णुदास मऊ मेन भेदुपरी कठीण क्वज्राशी, देवदानवा अडवा याला तव निर्धार हवा, हे तात कृष्ण केशवा. ते ज्ञानेश्वरांना नाकारत नाहीत, अंडरलाईन करून सांगतोय, ते ज्ञानेश्वरांना नाकारत नाहीत. हे यासाठी सांगितलं पाहिजे की आजकाल सगळं नाकारायची एक परंपरा आलेली आहे, एक फॅशन आलेली आहे. खरं तर अनेक संघटना पुस्तकं वाचत नाही तरी त्या पुस्तकावर बंदी घालतात, अनेक पुढारी चित्रपट बघत नाही तरी खळखट्याक चालू असतो. स्त्रिया पुरुषांना नाकारतात, लष्करी नावे घेणाऱ्या अनेक संस्था माणसंच नाकारतात, अशी फॅशन आहे. अशा वेळेस अमरशेखांना त्यांच्या स्मृती आपण जागवल्याच पाहिजे, कारण ते काही नाकारत नाही. ही त्यांच्या काव्याची कर्तृत्वाची जीवनाची उंच बाजू आहे. अगदी महर्षी कर्वेंवीर त्यांनी एक चार ओळी लिहिल्या, मध्येच तुम्हाला त्या सांगतो पण त्या सांगायला पाहिजे. महर्षी कर्वेंबद्दल ते म्हणतात, मातेचे कोमल मन मजला, बघा फार महत्वाचे शब्द आहेत, मातेचे मन कोमल मन मजला तुझ्यासारखे मिळावे. काय म्हणतायत की तुझ्यासारखं मन कोवळ जे आहे, म्हणजे महर्षी कर्वेंचं मन कसं होतं ते सांगतायत, तसं मला मिळालं पाहिजे मातेचं मन. मातेचे मन मजला तुझ्यासारखे मिळावे, कोट्यवधी, कोट्यवधी शब्द नाही, अमरशे एक मराठीत चांगले होते, कोट्यवधी अबला भगिनींचे प्रबळ करांनी अश्रू पुसावे. किती कवितेची जाण होती तेही कळतं येत ना. त्यांनी जर दो करांनी अश्रू पुसावे म्हटलं असतं तर चाललं नसतं, प्रबळ करांनी म्हटलंय त्यांनी, ज्या करांना ताकद आहे अशा करांनी तुझे अश्रू पुसावे. आपला भगिनींचे तुम्ही पुसलेले आहेत, हे ते कवितेचं वैशिष्ट्य आहे. तर मी सांगत होतो केशवसुतांच्या कवितेत ते पुढे म्हणतात, हे बघा परंपरा नाकारत नाही याचं दुसरं उदाहरण हे सांगतोय मी तुम्हाला. आगरकरांच्या मनीच्या उठल्या आशा मय लहरी, आगरकरी नाकारत नाही, आगरकरांच्या मनीच्या उठल्या आशा मय लहरी, ज्योती बाची मानवता ती प्रेम रूप सारी, टिळकांचा केसरी गरजला मराठीच्या उदरी, आशा प्रेमनी शौर्याच्या तू उधळूनी सरीवर सरी, टिळक आगरकर ज्योतिबांचा दिला शोधूनी दुआ, हे तात कृष्ण केशवा.
पुन्हा त्या कवितेकडे मी नेतोय. हे तात कृष्ण केव्हा का देतोय, माझा नेमका संबंध इथंच आहे. मला आज एकाने विचारलं की तुम्ही कोणावर बोलणार आहात, साहित्यातला मनुष्य नाही बाहेरचा आहे, त्याला मी सांगितलं माझ्या आजोबांवर बोलणार आहोत. कारण अमरशेख हे कसे आजोबा लागतात, हे बंडखोर आजोबा कसे आहेत, बंडखोरीच नाही ज्ञानेश्वर तुकारामांच्या बंडखोरीची जी परंपरा आहे तेवढ्यापुरतच नाही आहे. तर अमरशेख यांनी ज्यांना उभे केले ते सुरेश भट हे माझे गुरु, त्यामुळे अमरशेख हे माझे एक प्रकारे आजोबा आहे. सुरेश भट मुंबईत असताना अमरशेखांनी त्यांना खूप मोठी उभारी दिली. गुरु म्हणजे लगेच कवितेतलाच गुरु असला पाहिजे असं काही नाही आहे, त्यांना खूप मोठी उभारी दिली. तसं ते चंद्रकांत खोतांपासून अनेकांना उभारी दिली त्यांनी, पण भट यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं, जास्तच होतं जरा. ते त्यांना रोज एक रुपया द्यायचे सुरेश भटांना खर्चायला, असे ती गंमत आहे. अजून एक आवर्जून सांगायला पाहिजे, पुण्याच्या टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक जलसा होता आणि त्या जलशाला गर्दी नेहमीप्रमाणे प्रचंड होती आणि त्यात शाळेजवळ राहणारी एक तरुणी होती, तिचं नाव पुष्पा मेहंदळे, त्या टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूल जवळच राहिला. ती पुष्पा मेहंदळे ते ऐकायला गेली अमरशेखांना आणि अमरशेखांनी तिथं अतिशय व्याकुळ होऊन एक गीत म्हणलं, गीत तुझे मी आई गाईन. आणि त्या तरुणीला फार आवडलं, अर्थात तिला माहिती नव्हतं हे गीत कुणी लिहिलं, तिला वाटलं अमरशेखांनी लिहिलं आहे का काय, पण अमरशेखांनी ते गायलेलं गीत होतं ते होणाऱ्या तिच्या पतीचं म्हणजे सुरेश भटांचं. एक वेगळा संदर्भ हा आपल्याला आहे. अमरशेख आणि सुरेश भट यांचे संबंध केवळ इथल्यापुरते नाही, केवळ एक रुपयापुरते नाही, ते कुठे कुठे आहेत ते बघा. अमरशेख म्हणतायत, ही दुसरता क्षण घटके पुरती असती, तरी आम्ही तिची मुळी परवा केली नसती, का धूसरतेला उषा आम्ही समजावे, का अंधाराचे पोवाडे आम्ही गावे, आम्ही अंधाराचा सदा करू धिक्कार, आणि स्वप्नकालचे करू ते साकार. ही स्वातंत्र्याची पाठ कुठली तर काळरात्र आहे असं ते म्हणतात ते. आणि इकडं भटसुद्धा, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशालीमध्ये उषककाल होता होता काळरात्र झाली आपल्याला सांगतात. त्यामुळे अशी नाती खूप आहेत त्यांची. भट म्हणतात की हे मायभूत जे मी फेडी न पांग सारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आणि अमरशेख आपल्या मायभूबद्दल म्हणतात, जन्म धरतीवरती धन्य आम्ही ते, जन्म धरतीवरती धन्य आम्ही ते, पूज्य मायभू ही गावनी गीते, सत्य जगा सांगा याला शब्दा चल ये गायला. आता बघा, शब्दा चल ये गायला असं शेख म्हणतात. आणि इकडं भट साहेब म्हणतात की हा पहा लागला अर्थ बोला याला, हा पहा लागला अर्थ बोला याला, शब्द येतील त्यांना पुकारू नये, असं त्यांच्याबद्दल. आणखी दोघांचं वैशिष्ट्य, दोघांना सत्तेच्या विरुद्ध ते लढत होते, जुलूमशाहीच्या विरुद्ध लढत होते. दोघांची अनेक उदाहरणं देता येईल मला, पण दोघांना काँग्रेसबद्दल पण चीड होती आणि कदाचित तीच त्यांच्या उपेक्षेला दोघांच्या, भटांच्या आणि त्यांच्या दोघांच्या तीच झाले असावे. काँग्रेसच्या बैलाला मत देऊन आम्ही स्वतःला बैलोबा का म्हणावे, असं अमरशेखांनी आपल्या कवितेतनं प्रश्न निर्माण केलेला आहे. उधमसिंहाच्या पवाड्यात ते रामगड अधिवेशनात ज्या उधमसिंहाचा निषेध काँग्रेसवाल्यांनी केला, त्यांनाच खडा सवाल ते करतात की काँग्रेसनं ठरवलं गुंड साऱ्या जनतेला, काँग्रेसनं ठरवलं गुंड साऱ्या जनतेला, काँग्रेस विसरली साऱ्या क्रांतिकारकाला, विसरले कसा जन दिव्य जालियनवाला बाग. हे आवर्जून ते सांगतात. पण याच काँग्रेसचे नेते महात्मा गांधी यांच्याबद्दल मात्र त्यांना खूप प्रेम आहे. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. बघा, भट साहेबांचं सुद्धा समाजवाद्यांवर त्यांनी हल्ला केला तरी समाजवाद्यांच्या चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. हे मी माझ्या सुरेश भटांचं जे चरित्र मी लिहिलेलं आहे त्यात सगळं लिहिलेलं आहे. कारण ह्या लोकांचा एखाद्या पक्षावर, एखाद्या माणसांवर राग नसतो, एका टोटल जुलूमशाही, टोटल अत्याचार ह्याच्यावर त्यांचा हे असतो. महात्मा गांधींवर अमरशेख म्हणतात, दृष्टीआड होताना रवीने दिले रक्त उधळून. किती सुंदर उपमा दिली, दृष्टीआड होताना रवीने दिले रक्त उधळून, हिंदू मुस्लिम एकजुटीची मशाल ते जाळून.
आपली एकजुटीची मशाल त्यांनी तेजळलेली आहे. आणि इथे त्यांची कवितेची व्याख्या पटते. ते कवितेबद्दल असं म्हणतात, काव्य म्हणजे सत्याकडे जीवनाची ज्वलंत आणि अव्याहत अशी धाव आहे. किती सुंदर व्याख्या, अशी वाक्य कुठे नाही आहे मला वाचणं. काव्य म्हणजे सत्याकडे जीवनाची ज्वलंत आणि अव्याहत अशी धाव आहे. असं त्यांच्याबद्दल बरंच सांगता येईल. महात्मा गांधी किंवा याच्याबद्दलही बरंच मला बोलता येईल, पण वेळेचं भान राखून मी थोडे आणखीन काही मुद्दे आपल्याशी चर्चा करणार आहेत. कारण त्यांच्याबद्दल बोलताना मला अनेक, मी जेव्हा कविता बघतो त्यांच्या, की काय त्यांनी प्रत्येक ह्याच्यात लिहिले. कारण त्यांच्यावर खूप मूर्खासारखं काही लोकांनी त्यांच्या धर्माबद्दल बोललं की अमर शेख हे मुसलमान कसे आहेत, काय म्हणजे हे आपल्याकडे जात आणि धर्माशिवाय काय होतच नाही. पण खरंच ते अजातशत्रू नव्हते, पण त्यांचं भांडण कोणाशी नव्हते. आपल्या समीक्षकांनी त्यांची उपेक्षा केली हे जरी खरं असलं, तरी ते जातीमुळे उपेक्षित राहिले असं मला वाटत नाही. कारण ते मुस्लिम होते याचा कोणताच पुरावा, म्हणजे वेगळ्या अर्थाने लेखण्यातून त्यांच्या कधीच सापडत नाही. त्यांच्या शाळेचा दाखलासुद्धा तुम्ही जर बघितला अमर शेखांचा, तर त्यावर जातीच्या कॉलमापुढे, जातीच्या कोष्टकापुढे माणुसकी असा शब्द आहे. आणि हेच आपलं सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे. कवितेत तर ते एकदाच मुस्लिम असल्याचे जाणवतात, एकदाच. ते खंडाळ्याचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा ते म्हणतात, फेर दरी ही दरी कपारी हिरवे नेसोनी. खंडाळ्याची दरी कशी आहे, फेर दरी ही दरी कपारी हिरवे नेसोनी, सोनसळी नाजूक किरणांचा बुरखा ओढूनी. हा बुरखा शब्द जर सोडला कवितेत कुठेही त्यांच्या, ते मुसलमान असल्याचं सापडत नाही. कारण ते मुसलमान नव्हते, ते माणुसकी मानवता जातीचेच पाईक होते. अहो, ह्या आपल्या धरणी मातेबद्दल बोलताना सुद्धा ते म्हणतात, माझा देहची धरणी माता, हा कुराण ही माझी गीता. माझा कुराण आणि गीता काय, माझा धरणी माता हेच माझा देह आहे, माझी धरणी माता सगळं माझं आहे, हे त्यांनी सांगितलं. असं बरंच आहे सांगण्यासारखं खरं तर. कारण त्यांच्या कवितांवर मी बरंच, म्हणजे मला तर खरं वाटलं होतं की 8 दिवस बोलावं. एक एक कविता अशी आहे की त्या कवितेमध्ये त्या वेगळंच सौंदर्य. जसं मी तुम्हाला 4 ओळी काल ऐकवल्या होत्या त्यांच्या एका कवितेत. कारण अमर शेख म्हटल्यानंतर शाहिरी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, लढा, क्रांतिकारक असंच वाटतो. पण एक मन त्यांचं कोमल, जे महर्षींना म्हणतात ते महर्षी कर्वेंना, की कोमल मन मला तुझ्यासारखं मिळावं. हे कोमल मन असतंच ना प्रत्येक माणसाला, तसंच त्यांना पण होतं. त्यामुळे प्रेम कविता त्यांच्या आहेत. आणि किती सुंदर उपमा आहेत, किती सुंदर उपमा आहेत. बघा, एक प्रेम कविता त्यांची मी ऐकवतो, मग ते तुम्हाला ज्या 2 ओळी ऐकवलं होत्या त्याचंही ऐकवतो. ते म्हणतात, पहाट पिकलेलं जांभूळ ताजं, प्रेयसीला उपमा काय दिली, पहाट पिकलेलं जांभूळ ताजं, नाचे चौखूर हरणीचं माझं. निस्त्या साईवर लोणी ताजं, निस्त्या साईवर लोणी, साईवरचं लोणी आहे प्रेयसी म्हणजे. नुसत्या साईवरचं लोणी ताजं, ज्वानी साच्याच्या सांध्यात टाकली र, माझी मालन कामानं सुकली र, माझी मालन कामानं सुकली र. आणि ज्या मी ओळी ऐकवल्या होत्या त्या फार सुंदर ओळी आहेत. डोईवरती आहे मोळी, मोळी खाली राधा भोळी. डोईवरती आहे मोळी, मोळी खाली राधा भोळी, ठुमकत चाले घेत हिंदोले, जणू हंगामी शिवार डोले. आपल्याकडे स्त्रीची चाल हत्तीसारखी, सिंहासारखी वगैरे सगळ्या उपमा आल्यात, पण हंगामी शिवार डोलण्याची उपमा मला तरी कुठे सापडलेली नाही मराठी कवितेत. ती फक्त अमर शेखांच्या कवितेत सापडते. म्हणून अमर शेखांची कविता ही वाचलीच पाहिजे. डोईवरती आहे मोळी, मोळी खाली राधा भोळी, ठुमकत चाले घेत हिंदोळे, जणू हंगामी शिवार डोले. मोडीत, पुढची उपमा पण बघा किती सुंदर आहे. मोडीत डोळे निळसर काळे, निळसर काळे. डोळे कसे आहेत, निळसर आणि काळे आहेत. मोडीत डोळे निळसर काळे, ते काय करतायत, जाई
आगीचे विणतेचे जाळे, आगीचं जाळं विणणं, दोरीचं जाळं विणणं कुणी म्हणेल, पण आगीचं जाळं विणणं डोळ्यातून प्रखरतेने, ही कल्पना त्यांच्याकडे आहे. मोडीत डोळे निरसळ काळे, जाई आगीचे विणितच जाळे, आरती उमलली कळी कोवळी, मोडी खाली राधा भोळी. गेली चालून थकून, गेला चेहरा सुकून, अंगी निथळती घामाच्या धारा. आता ती कष्टकरी आहे, तिच्या घामाच्या धारा निथळतात, ते कवीला काय वाटतोय बघा. गेली चालून थकून, गेला चेहरा सुकून, अंगी निथळती घामाच्या धारा, वाटे धावत जाऊन, हाती पंखा घेऊन, तिला घालावा वाळ्याचा वारा, तिला घालावा वाळ्याचा वारा, खुलेल मग ती पुन्हा पाकळी, मोळी खाली राधा पोळी. अशी एक अतिशय वेगळी कविता, आगीचं जाळं विणणं काय, वाळ्याचा पंखा करणं काय, अशी अक्षरशः वेगळी कविता त्यांनी लिहिली. महायुद्धानंतरच्या बदललेल्या ह्याच्यात त्यांनी जी कविता लिहिली आहे, तो एक हायड्रोजन हा दुष्ट आहे, घात करील हे स्पष्ट आहे वगैरे, ती कविता असो, किंवा त्यांचा आणखीन एक उपमा सांगितली पाहिजे, कारण पृथ्वीचं प्रेमगीत आपल्याला माहिती आहे कुसुमाग्रजांचं. अमरशिखांनी सुद्धा पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलेलं आहे, आणि त्या पृथ्वीच्या प्रेमगीतामध्ये त्यांनी पृथ्वीचं प्रियकर सूर्य नाही सांगितलं, जसं हे सूर्यपूजक होते, प्रकाशपूजक होते कुसुमाग्रज, त्यामुळे त्यांनी पृथ्वीचा प्रियकर सूर्य सांगितला, पण अमरशिखांनी पृथ्वीचा प्रियकर हा चंद्र सांगितला. आणि ते काय म्हणतात, पृथ्वीला कसं जागवावं हे सांगताना ते म्हणतात, दवबिंदूंचा शिडकावा करून तिला जागवा. इथं मला एक आवर्जून सांगायला पाहिजे, जे कष्टकरीचं माझी गाणं सांगितलं मी आपल्याला, मुळी खाली राधा बोळी, ते त्यांनी एका उर्दू प्रसिद्ध कवीला ऐकवलं होतं, किंवा मालनं सुकली कामानं सुकली ऐकवलं होतं. तर तो स्वतः कवी म्हणाला होता, मजदूर को भी इश्किया जिंदगी चाहिए, क्या आज मजदूर का दिल भी मोहब्बत की खुशनुमा तस्वीर देखने ललचता है. वाह, ये अलग चीज है, अलग सी बात है, अशी त्यांनी दाद दिली होती, त्याची नोंद सुद्धा आहे. त्यामुळे अमरशिखांच्या निसर्ग कविता, अमरशिखांच्या प्रेम कविता, अमरशिखांच्या महायुद्धानंतरच्या मर्ढेकरांसारख्या त्यांच्या वेगळ्या कविता, असं कवितेवर त्यांच्या बोलावं तितकं कमी आहे. मी थोडंसं शेवटी बोलून मी थांबणार आहे, कारण कितीतरी कविता माझ्यासमोर आहेत की ज्या तुम्हाला ऐकाव. पाथरवटाबद्दल त्यांनी लिहिले, पाथरवट मी नव्या युगातील आहेच सोबत, असे न जरी मी अज्ञ रांगडा, एक दगड तरी घडून घ्या रे माझ्या हातून, पाथर मी पाथरवट मी नव्या युगा. नव्या युगातल्या अनेक कष्टकऱ्यांबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. आणि अमर शेख हे दुष्काळा शेतकऱ्यांचा मोर्चा काढून जेलमध्ये गेले, असं नेहमीच घडत. अण्णाभाऊ भूमिगत राहायचे आणि अमर शेख जेलमध्ये जायचे, हेही अनेकदा घडलेलं आहे. पण त्यांच्या ह्या ज्या काही दोघांच्या मिळून त्यांनी आणि गवाणकर या तिघांनी मिळून जे काय आपल्यासाठी योगदान दिलेलं आहे, त्यातली शेवटची एक कविता, कारण बऱ्याच कविता आहेत मी सांगितलं आपल्याला, पण एक शेवटची कविता ऐकवतो की, चले जाओ चले जाओ चले जाओ, चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ, माजोरी ऐत खाऊ उन्मत पशूंनो चले जाओ, गोरे काळे सगळे बगळे जाओ जाओ चले जाओ, धन्वंतांची आसुरी सत्ता, त्यात आजवरी खाऊनी लाथा, कितीतरी मेले नाही पत्ता, कधी वर केला नाही माता, अमर्याद या सहनशक्तीला ह्यापुढे नाही वाव, चले जाओ चले जाओ चले जाओ. मला वाटतो आज आपण ह्याच कवितेचं पूजन केलं पाहिजे. मी जे सांगितलं की अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आज अतिशय बिकट परिस्थिती आली आहे, भांडवलदार लोक ही आपल्या जगण्याच्या शैलीमध्ये कुठेही बदल करायला तयार नाहीत, की असं काही केलं आहे का, त्यांनी खर्चात कपात केली आहे का स्वतःच्या, तर ते दिसत नाही, मात्र कामगारांची कपात केली आहे. जे कामगार कामावर आहेत त्यांचे पगार निम्म्यावर आणलेले आहेत. अशा वेळेस अमर शेख हा नव्याने मांडले पाहिजे असं मला वाटल्यामुळे मी या व्याख्यानाला होकार दिला. मी दोन्ही संस्थांचे, खास करून आमचे मित्र अविनाश सांगोलेकर आणि प्राध्यापक धनंजय भिसे यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.